विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील गद्य विभागातील पाठ क्रमांक 5 एक कृती समयी हा पाठ आपण पाहणार आहोत। त्याचे लेखक आहेत उत्तम कांबळे। आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक थोर समाजसेवक आणि शिक्षण तज्ञ जे आहेत ते होऊन गेले। त्याच्यातली अनेक नावं आपल्याला सांगता येतील। शैक्षणिक क्षेत्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, विठ्ठल रामजी शिंदे, जनाबाई शिंदे, ताराबाई शिंदे अशा अनेक विचारवंतांनी फार मोठं काम जे आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये केलेलं आहे। त्याच शिक्षण क्षेत्रासाठी काम करणाऱ्या एक महान व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेल्या। त्यांचं नाव आहे थोर समाजसेविका अनुताई वाघ। या अनुताई वाघांना लेखकाने एक समयीची उपमा दिलेली आहे। ज्याप्रमाणे समय अंधाऱ्या सगळ्या जागेला प्रकाशमान करण्याचं काम करते, त्याचप्रमाणे गोरगरिबांच्या किंवा आदिवासी मुलांच्या जीवनामध्ये शिक्षणाचा प्रकाश पसरवण्याचं काम जे आहे ते अनुताई वाघ यांनी केलं। महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्यातल्या जवाहर या ठिकाणी त्यांनी आपलं हे शैक्षणिक काम जे आहे ते कोसबाणच्या टेकडीवर उभं केलं, त्याचा परिचय आपल्याला या पाठामध्ये करून दिलेला आहे। लेखक आहेत उत्तम कांबळे, 1956 प्रसिद्ध लेखक, श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस इत्यादी कादंबऱ्या, रंगमाणसांचे, कथा माणसांच्या, कांबळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या इत्यादी कथासंग्रह, थोडंसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट इत्यादी ललित लेखन, पाचव्या बोटावर सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोहोचलो आपण इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध, साहित्य निर्मितीसाठी तसेच पत्रकारितेसाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित, आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले अशा समाजसेविका व शिक्षण तज्ज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठातून लेखकांनी करून दिला आहे। प्रस्तुत पाठ डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतला आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये जी आदिवासी मुलं आहेत या आदिवासी मुलांच्या जीवनामध्ये शिक्षणाचा प्रकाश जो आहे तो पोचवण्याचं एक महत्त्वपूर्ण काम जे आहे ते अनुताई वाघ यांनी केलं। आणि हे काम करताना अत्यंत संघर्षमय स्थितीतून त्यांना पुढे जावं लागलं याचा परिचय जो आहे तो या पाठातून लेखकाने करून दिलेला आहे। पाहूया या पाठामध्ये उत्तम कांबळे यांनी काय सांगितलेलं आहे ते। काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात, पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात। काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्याकडून घेतात। आयुष्यभर आदिवासींसाठी जवाहरमधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षण तज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल। आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की महात्मा ज्योतिबा फुले किंवा सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण क्षेत्रामध्ये जे काम केलं किंवा विठ्ठल रामजी शिंदेंनी जे काम केलं, कर्मवीर भारव पाटलांनी जे काम केलं, हे काम करत असताना त्यांना समाजामध्ये अत्यंत संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षातून त्यांनी एवढं मोठं काम जे आहे ते उभं केलं। त्यांच्याच कार्याचा वसा जो आहे तो अनुताई वाघ यांनी घेतला आणि जवाहर सारख्या आदिवासी भागामध्ये गोरगरिबांच्या मुलांना शिकवण्याचं काम जे आहे ते अत्यंत संघर्षमय अशा स्थितीमध्ये त्यांनी केलं। त्यांच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंके फुटले। अनुताईंच्या निधनानं एक व्रतस्थ जीवनाची अखेर झाली। थोर शिक्षण तज्ज्ञ ताराबाई मुडक यांच्या सहवासात वाढलेले अनुताईंचा एकूण जीवनच त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुंदर मिलाप होता। अनुताई वाघ जे आहेत यांनी या कार्याचा वसा जो आहे तो ज्येष्ठ समाजसेविका ताराबाई मोडक यांच्याकडून घेतला।
आणि कोसबरच्या टेकडीवर म्हणजे ठाणे जिल्ह्यातील जव्हार मध्ये त्यांनी आपले शैक्षणिक कामाला सुरुवात केली। वयाच्या केवळ 13 व्या वर्षी त्यांचा विवाह झाला। विवाह काय असतो हे समजण्यापूर्वीच म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्या येवल्याच्या कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचं पुसून टाकलं। भातुकलीचा खेळ मोडला पण छोट्या अनुना आभाला एवढं दुःख पचवलं। कोलमडून टाकणारं वादळ पचवलं। ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले। त्यांच्या जीवनातला संघर्ष जो सुरू झाला तो संघर्ष मुळातच त्यांचं बालपणी झालेलं लग्न। वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि एवढंच नव्हे तर अगदी 6 महिन्यामध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं आणि तिथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या संघर्षमय जीवनाची सुरुवात जी आहे ती या ठिकाणी झाली। त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम जे आहे ते ज्येष्ठ समाजसेविका ताराबाई मोडक यांनी केलं आणि तिथून खऱ्या अर्थाने या गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देण्याचं काम जे आहे ते त्यांनी सुरू केलेलं आपल्याला दिसतं। दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या। त्या कधीही पराभूत न होण्यासाठी त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं। बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली। समाजव्यवस्थेत पिसलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत त्यांनी स्वीकारलं। आपण पाहतो की मोठमोठ्या शहरांमध्ये आज ज्या सगळ्या शैक्षणिक संस्था उभ्या राहिलेल्या आहेत या शैक्षणिक संस्था उभं करण्याचं काम जे आहे ते मोठं शिक्षण सम्राटांनी केलेलं आपल्याला दिसतं। पण खऱ्या अर्थाने गोरगरिबांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्याचं काम जे आहे ते अनुताई वाघ यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा अशा आदिवासी भागामध्ये केलेलं आपल्याला दिसतं। ठीक आहे, इथपर्यंत हा पाठ आपण पाहूया। धन्यवाद।